राष्ट्रवादी कांग्रेस के कार्यकर्ताओं ने राज्यपाल भगत सिंह कोश्यारी का निषेध किया है। इस वक्त छत्रपति शिवाजी महाराज के बारे में राज्यपाल के भाषण को अनुचित भी ठहराया गया। शिवाजी महाराज का पान नहीं सहेंगे, नहीं सहेंगे, नहीं सहेंगे। बीजेपी मुर्दाबाद, 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 राज्यपाल मुर्दाबाद। शिवाजी तो है कोश्यारी, हाय हाय कोश्यारी, हाय हाय। ज्या पद्धतीनं महाराष्ट्राचे राज्यपाल कोश्यारी जी यांनी नितीन गडकरीजींच्या समोर आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जो अपमान केला, हा अपमानामध्ये भाजपवाल्यांना कोणत्याही प्रकारचं घेणं देणं नाही। ज्या नितीन गडकरी साहेबासमोर त्या कोश्यारीजीने बोलले, त्या बोलल्याच्या नंतरही नितीन गडकरीने अजिबात कुठलाही शब्द बोलला नाही। त्याच्यानंतर भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते हे सुद्धा यांनी म्हटलं की महाराजांनी 5 वेळा माफी मागितली, कुठं मागितली दाखवा। ज्या वेळेस राहुल गांधींनी माफी मागितल्याचा जो पत्र दाखवला, त्या पद्धतीचं त्यांनी तरी तो दाखवायला पाहिजे होतं। परंतु हे मला असं म्हणायचं आहे की हे भाजपवाले हे सगळे आपल्या महापुरुषाचा शिवाजी महाराज असेल किंवा आपल्या देशात जे महाराष्ट्रामध्ये देशामध्ये जे महापुरुष झालेत त्यांचा अपमान करण्याचं काम फक्त आणि फक्त हे भाजप करत आहे, आणि हे भाजप कोश्यारीजीच्या मागे आहे। आमची मागणी ही आहे की जोपर्यंत आता जेवढ्या लवकर होत असेल तेवढ्या लवकर महाराष्ट्रामधून ह्या राज्यपालाला भगवून आम्हाला महाराष्ट्राच्या जनतेला जो ज्यांनी शिवाजी महाराजाचा अपमान केला तो अपमानाचा बदला त्यांनी त्याला भगवून त्यांना बाहेर पाठवून घ्यावा। आम्ही ह्या प्रसंगी आम्ही त्याच्यासाठी आंदोलन करत आहे। छत्रपति शिवाजी महाराज का अपमान करने वालों को, छत्रपति शिवाजी महाराज का अपमान।